ओबीसी चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सर्व पक्षाची भेट झाली होती. जोपर्यंत राजकीय आक्षेप मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार अशी भूमिका घेतली होती. आता निवडणुका लागली नाही, आता निवडणुका लागल्या तर त्याला आम्ही सामोरं जाऊ. पण एक प्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठे दिसत नाही हे यातनं स्पष्ट झालेलं आहे. नाना पटोले असे बोलले होते की जे राज्य सरकारचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत ते कुठेतरी गेल्या सरकारच्या तुमच्या सरकारच्या काळातल्या त्याच्यामध्ये त्यांच्या भूमिका संशयास्पद आहे. याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे. कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री कुंभकोणी यांना अपॉइंट केलेला आहे. तो मुख्यमंत्र्यांचा प्रेरोगेटिव्ह आहे. त्यामुळे ते मागच्या सरकारचे कंटिन्यू झालेले नाहीत. या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने अपॉइंट केलं आणि त्याला कॅबिनेटने मान्यता दिली. ओबीसी चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. सर्व पक्षाची भेट झाली होती. जोपर्यंत राजकीय आक्षेप मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुका होऊ देणार अशी भूमिका घेतली होती. आता निवडणुका लागली नाही, आता निवडणुका लागल्या तर त्याला आम्ही सामोरं जाऊ. पण एक प्रकारे सरकार जे बोलतं ते सरकारच्या कृतीत मात्र कुठे दिसत नाही हे यातनं स्पष्ट झालेलं आहे.